महायुतीच्या या बीड जिल्ह्यातील महामेळाव्याला उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार तिनं माझं नाव प्रोटोकॉल प्रमाणे घेतलं, पण मी तिचं नाव प्रोटोकॉल प्रमाणे घेणार नाही. तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी प्रोटोकॉल प्रमाणे नाव घेणार नाही, तर माझ्या हृदयाला बरं वाटावं म्हणून माझी पिट्या व्यासपीठावर उपस्थित या महायुतीचे समन्वयक, आमचे मार्गदर्शक, एकविसाव्या शतकातल्या शाश्वत शेतीचे जनक आता मी त्यांचे नाव घेत नाही, आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा शिवसंग्रामचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय तानाजीरावजी शिंदे, विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय बाळाकाका आजबे, आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय सुरेश अण्णा नवले, आदरणीय आरती देशमुख साहेब, आदरणीय भीमरावजी धोंडे, आमचे सहकारी सन्माननीय संजय भाऊ धोंड, इथं उपस्थित सन्माननीय कल्याणरावजी आखाडे, तुळशीरामजी पवार, पहिल्यांदा कुठल्या पक्षाचा अध्यक्षाचं नाव घेऊ या विचारात होतो. महायुती आहे, महायुतीमध्ये उमेदवार एकच आहे, तो भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यामुळं पहिल्यांदा मी शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्षांचं नाव घेतो. उगच करवले लग्नात नाराज व्हायला नको म्हणून सचिनजी मुळे, कुंडलिकरावजी खांडे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी मस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आबा आपली आयुष्यच नाराजी काढण्यात गेलेलं, जे मग तुम्ही शेवट राजेश्वर आबा, इथं उपस्थित सन्माननीय रामजी कुलकर्णी, माझे मित्र अनिलदादा जगताप, नारायण बाप्पा शिंदे, आप्पा साहेबजी मतकर, आदरणीय रामकृष्णजी बांगर साहेब, आले बसले सगळं आमचंच आहे म्हणले आणि निघून गेले ते आडसकर साहेब, सन्माननीय
माझे जीवलग सहकारी विजय सिंहजी पंडित, मोहनरावजी जगताप, अशोक अबाडक, माझे जीवलग सहकारी सन्माननीय डॉक्टर योगेशजी क्षीरसागर, विलासजी काळुंके, इथं उपस्थित प्रीती चव्हाण सर, अनिलरावजी तुरुकमारे, माधवरावजी निर्मळ, बबनरावजी गवते साहेब, अविनाशजी नाईकवाडे, इथं उपस्थित प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो पण मला आज परवानगी द्या, मला सगळ्यांचे नावं घेऊ द्या आणि तेवढ्यावरच भाषण संपू द्या. कारण असा इथं एकही माणूस नाही की ज्या माणसाला मी नावानं ओळखीत नाही. बरे रामभाऊ, प्रकाशराव बरोबर आहे का, बाबूजी आहेत, सुनील दादा सुद्धा आहेत, कोण नाही, सगळ्या लोक. पण सर्वांची माफी मागून, मुरली बाप्पा आहे, लय दिवसांनी भेट झाली, निळूभाऊ आहे, मग सगळ्याच गाव. व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीच्या घटक पक्षातले सन्माननीय नेते, आज या मेळाव्याला इथं उपस्थित असलेल्या महायुतीच्या मायमावल्या, महायुतीतील घटक पक्षातील सर्व वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येनं महायुतीला आणि आपल्या खासदाराला तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी मोठ्या उत्साहानं आलेल्या माझ्या तरुण भावानो बहिणीनो आणि इथं उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनो, एवढा वेळ महायुतीचा कार्यक्रम चालला आहे, त्यावर स्वाभाविक सहजासहजी एवढ्यावर कोण बसत नसत. म्हणजे काही जण तर मी तरी एकदा गेलो, पण तुमच्यापैकी कुणी याचा अर्थ की हे चित्र पाहायला आणि हे चित्र असंच आपल्या स्मरणात आणि डोळ्यात कायम राहण्यासाठी तुम्ही एकदा सुद्धा उठला नाही, त्याबद्दल आपले पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. अनेक प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी देण्यात आली, अनेक प्रश्नही विचारले गेले, पण या सगळ्याच्या प्रश्नावरती जर एकच कुठलं उत्तर असेल तर आज तुमच्याकडे मी पाहताना जो आनंद तुम्हाला मिळतोय आणि तिथून आमच्याकडे पाहताना हे जे आनंद मिळतो आहे, हे आनंद येणाऱ्या 3 महिन्यानंतरच्या देशातल्या अभूतपूर्व विजयासाठी आपण या ठिकाणी आलो आहे. मोदी साहेबांना देशाचं तिसऱ्यांदा नेतृत्व करण्यासाठी आपण इथे जमलो आहे आणि या इतिहास होत असताना माझ्या दृष्टीनं मी हे सगळं माझ्या खांद्यावर का घेतलं आहे. समन्वयक तर भैया साहेब आहेत, पण जू माझ्याच खांद्यावर आहे. का घेतला आहे? येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे कुणाला विचारायची गरज नाही आहे. या देशात पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री प्रमोद मोदी साहेबच राहतील, आणि तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा महायुतीच्या ताईच होती. हे ओझ मी माझ्या खांद्यावर याच्यासाठी घेतलंय की बीड जिल्ह्याचा इतिहासामध्ये याच्या अगोदर अनेक आघाड्यांनी आपण निवडणुका जिंकल्या, पण ही निवडणूक अशी दाखवायची आहे
की दिल्लीनं सुद्धा या बीडच्या ऐतिहासिक विजयाची नोंद घेतली पाहिजे. एवढा ऐतिहासिक विजय, कुठलीही निवडणूक साधी सोपी संपायची नसते. आणि ज्या वेळेस असं चित्र असं विश्व आपण पाहतो बघतो, एकत्र येऊन एक लढाईसाठी आपण आता पुढे जातोय, ज्या वेळेस अशा चित्राला अनेक जणांना नजर लावायची असते. प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो, जे एका भाषणात बोललो आजही परत बोलतो, की माझीच नजर न लागो माझ्या या वैभवाला. आज उमेदवार कुणी नाही, आपल्या समोर लढायला कोण दिसत नाही, आपण सगळे एकत्र आलो आहे, याचा अर्थ आपण निवडणूक जिंकलो असं समजू नका. याचा अर्थ आता सगळं सोपं आहे असं समजू नका. खऱ्या अर्थानं आपण अशी एकत्र आल्यावर या जिल्ह्यात काय होऊ शकतो, निकाल किती अभूतपूर्व लागू शकतो, आणि तो निकाल या देशामध्ये सर्वाधिक मताने कोण खासदार निवडून आला तर या बीड जिल्ह्याचा म्हणून ब्रेकिंग न्यूज त्याच्यासाठी. आणि हे जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल माहिती आहे? एवढा ऐतिहासिक विजय दिल्यानंतर तिसऱ्या टर्म मध्ये लोकसभेत एवढ्या ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दादा जे तुमचं स्वप्न आहे, स्वर्गीय मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत, जे आपल्या जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांचं तुम्ही स्वप्न या ठिकाणी व्यक्त करून दाखवलं. काही जण स्टेजवरचे असं म्हणू लागले, बघितलं असेल, हे महत्वाचं नाही, मिळाव काय. तर स्वर्गीय मुंडे साहेबांचं अनेक या जिल्ह्यातल्या महानुभावांचं एकच स्वप्न होतं की हा जिल्हा कायम दुष्काळातून बाहेर निघाला पाहिजे, हा जिल्हा कायम जो ऊसतोड मजुरांचा म्हणून ओळखला जातो आहे, या जिल्ह्याची ओळख आम्हाला पुसून टाकायची आहे. आज ज्या दुष्काळाच्या येणाऱ्या झळा आपल्याला आजपासून बसत आहेत, भलेही वरून पाडला नाही तरी समुद्रातून आणावं लागलं तर या जिल्ह्यात आणावं लागल. हे गोदावरीचं तुटीचं खोर आहे, 162 टीमची तुटीचं आहे. आणि हो दादा, हे जर मिळवायचं असेल 1,10,000 कोटीचा योजना आहे, ही योजना राज्य सरकारने तयार केली आहे, आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यासाठी हा विजय, ही येणारी निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, मंत्रीपदही मिळेल, याच्या अगोदरही मिळत गेलंय, आताही आहे, पुढेही राहील. माझ्या बीड जिल्ह्याचा मागासले पण कधी जाईल, कुणाच्या हातून जाईल, आता ती वेळ आली आहे. आपल्या सगळ्याच्या परिश्रमातून आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश प्राप्त करून आपण ह्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो, एवढी ताकद आज आपल्यात आहे. खरी गोष्ट आहे त्याची, तीन गोष्टी आहेत, तुला ऐकायचंय ना, मी परत तुझ्या घरी येऊन भाषण करतो, जरा वेळ दम काढा, हेच रिपीट करतो, दम काढा. आवाज येत नाही मला माहिती आहे, आपण अनेक सभागृह बघितले, पण महायुतीला खऱ्या अर्थानं आशीर्वादाची गरज होती म्हणून आशीर्वाद निवडला. म्हणून आशीर्वाद कार्यालय नाव घेतलं आहे, आपल्या सगळ्याला आशीर्वादाची गरज आहे, ते आशीर्वाद आहे. बाकीच्यांचा तर मिळतोच आहे, पण हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आवाज कमी, यूट्यूबवर ऐक, नाही आला नाही आला.
बाकीचं एक आगळं वेगळं रसायन ग्रहाच आहे, ते सायन्सने सुद्धा मान्य केलंय, म्हणून मी रसायन म्हणलंय. आज सूर्य दक्षिणायन होऊन उत्तरायण, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? नवलेसले बांधा विचारतो त्यांनाच, मला त्यांनी मी अगोदर विचारलं, त्यांच्याकडे मी कन्फर्म करून घेतलं. आम्ही सभागृहात काही दिवस होतो ना, त्यांचं ऐकायला मीच होतो, माझं ऐकायला तेच असायचे होतं. कोण आम्हीच एकमेकात ऐकत उत्तरायणकडं. आज सूर्य उत्तरायणकडे जातो आहे, बरोबर आहे ना? तसं मी एवढं चुकणार नाही. त्या गन तुम्ही एकटेच लावणार आहेत का? आम्ही नाही. शंकरला म्हणतोय उमेदवार नाही असं समजू नका. आपल्या समोर येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आव्हान नाहीत असं समजू नका. आपल्या समोर उमेदवारी असेल, आपल्या समोर येणारी आव्हानही असतील, पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपण जर ठरवलं, काही राहिलंच नाही खाली, कुठं काही दिसतच नाही. पण हे दिसतं दिसून जमणार नाही, तर हे प्रत्येक बूथवर मतातून दिसायला पाहिजे, कळायला पाहिजे, तरच आपल्या जिल्ह्याची नोंद देशात होईल, तरच आपल्या जिल्ह्याच्या काय अपेक्षा आहेत. आजपर्यंत बऱ्यापैकी पूर्ण केल्यात, मी केल्यात, माझ्या बहिणीने केल्यात, अनेक मान्यवर नेत्यांनी केल्यात, जे आज लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, जे आज लोकप्रतिनिधी नाही आहेत, त्यांनी केल्या. पण याच्यापेक्षा पुढे जायचं असेल, हो साहेबांनी सांगितलं की आपला जिल्हा सर्वात मोठं काय आहे जीडीपी मध्ये, आपला जिल्हा कुठं आहे आणि काय ग्रोथ आहे, तर हो शेतीची आहे. सोयाबीनचं उदाहरण दिलं, ऊसाची काळजी लागली, लीड बँक सांगितली. पण लीड बँक ज्यावेळेस त्यांच्याकडून ऐकलं, मला असं वाटलं की अनेकदा तुम्हाला बँकेत चक्रा कारखान्यासाठी मारावं लागलेलं आहे, म्हणून लीड बँक कनेक्टेड. हो आता अशीच परिस्थिती आहे. लीड बँक भाजप आहे, आपण कन्सोर्शियम मध्ये आहे. पण कन्सोर्शियम मध्ये जरी असलं तर शेवटी पक्ष विचार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे, शिवसेनेसोबत आहे. याचं एक मुख्य कारण आहे की या देशाचा विकास आणि या देशाला ज्या नरेंद्रभाई मोदींनी प्रतिष्ठा मिळवून दिली, यापूर्वीही देशाचा विकास झाला असेल, पण यापूर्वी जी देशाला प्रतिष्ठा होती आपल्या, ती आत्ता जी आहे ती एवढी नव्हती. एक उदाहरण सांगतो, एका व्यक्तीची एका देशाची किंमत काय. परदेशामधला एखादा मंत्री आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात बोलतो, तर तिथला प्रधानमंत्री त्या मंत्रिमंडळातून त्या मंत्र्याला काढून टाकतो, ही आपल्या देशाची ताकद आज निर्माण झाली आहे. हे पूर्वी नव्हतं, पूर्वी असं व्हायचं. ही ताकद आहे, ही प्रतिष्ठा आहे. म्हणून ही ताकद प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण याच्यात मी काय पाहतोय, ह्या सगळ्यात एकत्र येण्याला मी काय पाहतोय, तर मला माझ्या जिल्ह्याचा विकास पाहिजे. माझ्या जिल्ह्याच्या विकासाची भूक ही मी राजकीय प्रतिष्ठा दाखवल्याशिवाय दिल्लीपासून मुंबईपर्यंत इथं माझ्या पोटाला भाकर विकासाची येणार नाही. आणि ती राजकीय प्रतिष्ठा मला दिल्लीला दाखवायची आहे, मुंबईला दाखवायची आहे, त्याच्याशिवाय इथं काय मिळणार नाही. आणि ती दाखवण्यासाठी आपण एकत्र आहे, नाही तर बाकी तर चाललंच आहे. धोंडे साहेब म्हणले, म्हणजे आता एवढं सगळं मोठं झालंय परिवार आपला महायुतीचा, डीपीडीसी लहान झाली म्हणले, खरी गोष्ट आहे. एवढं सगळं सांभाळायचं, एवढ्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या. पुन्हा अधून मधून राहून भोळचा फोन असतोच, रात्री नाही.
असं कोण आहे की इथं एकमेकाचं आपलं कधी नातं नव्हतं असं सांगा बरं. आज जे इथं पाहतोय मी तुमच्याकडे पाहतो, आपल्यात काहीतरी वेगळेपणा वाटायला लागला. मला आज जेवढं खर्च वाटायला लागलं म्हणून सगळा भार माझ्या खांद्यावर घेतला माझ्या बहिणीचा. महायुतीमध्ये आपल्या मान्यवर नेत्याचा फोटो असावा नसावा इतक्या शुल्लक करण्यासाठी ही महायुती नाही आहे. अरे ज्याच्या आजही व्यक्ती आपल्या मनात आहे, आपल्या क्षणाक्षणात आहे, आपल्या प्रत्येक रणात आहेत, रण म्हणजे लढाई लढायचा आहे, ते स्वर्गीय मुंडे साहेब. त्यांचा फोटो असला नसला, योगेश भैयाचा फोटो असला माझा नसता तरी चालला असतो, फरक नाही. प्रतिष्ठा ती नाही आहे, प्रतिष्ठा ही आहे. फोटो असेल नसेल पण स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मरण येणाऱ्या 50-100 वर्षात सुद्धा त्यांनी केलेलं काम पुढे टिकत राहील ही जबाबदारी आहे. ते काम उभं करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. हे आम्ही करतो आहे अनेक मान्यवरांचं. म्हणून माझी जास्त वेळ बोलण्याची आज अपेक्षा नाही. फक्त इथं आलात इथून जाताना एक निश्चय करा, भलेही गावात आपण ग्रामपंचायत एकमेकाच्या विरोधात लढलो असू, भलेही आपण सेवा सोसायटीची निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढलो असू, पण येणाऱ्या निवडणुका ह्या गावाच्या नाहीत, ग्रामपंचायतीच्या नाहीत, जिल्हा परिषद नगरपालिका आत्ता एवढ्यात तर नाहीतच, म्हणून काळजी करू नका ना. पुन्हा आपलं बघू पुढचं कसं काय आहे, त्याला तुम्ही बी निभा सगळेच आहे. पण ही निवडणूक इथून जाताना गावातल्या त्या निवडणुकीच्या कडूपणामुळं कदाचित येणाऱ्या निवडणुकीच्या काळात मोठं आव्हान आपल्या समोर काय असेल तेच आव्हान आहे ना. आज गावात तुम्ही म्हणताय तालुक्याला येऊन, माझं म्हणणं आहे गावात जाऊन हे सांगा. चार माणसं, चार पॅनल, चार वेगळ्या विचाराचे एकमेकाच्या विरोधात जे लढले होते ग्रामपंचायतीला त्यांनी एकत्र येऊन बसा आणि त्यांनी एकत्रित हातात हात घालून सांगा की हो या देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि माझ्या जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी आम्ही एकत्र येतोय, येणारी येणारी निवडणूक एकत्र लढून जातोय, हे घेऊन जा. नाही तर इथून गेलात गावातला पॅनलवाला तुमचा, गावात प्रत्येकाचा, निवडून आलेले पुढे बसलेत, पडले मागे बसलेत, बघायला लागलो मी म्हणून मन लावून बघत होतो सगळं काय ते ह्या गोष्टी आहेत, ह्या बदलावं लागतील. पुन्हा लहान निवडणूक आहे बघू ना, पण आत्ता ते आणून जमणार नाही. आत्ता माझ्या गावातून अशा महायुतीच्या प्रसंगात कुणाला मतदान जास्त जातंय याच्यावरून माझी प्रतिष्ठा ठरणार आहे. ही जर प्रतिष्ठा तुम्ही तुमच्या स्वतःची बघायला लागलात तर मग ते आपल्या जिल्ह्याचा, आपल्या नेत्याचा, आपल्या महायुतीचा आणि ज्याचा तुम्ही नेतृत्व मान्य करता त्या प्रत्येकाचा तुम्ही अपमान करता योग लक्षात ठेवा. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे. अनिल दादांनी सांगितलं म्हणले शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यात ते मुख्यमंत्री म्हणून, देवेंद्रभाऊ उपमुख्यमंत्री म्हणून, दादा उपमुख्यमंत्री म्हणून, मी मंत्रिमंडळाचा, पण तुम्ही सांगितलं की ह्या राज्यात या तिघांच्या नेतृत्वाला खाली 45 खासदार निवडून आणायचे. दुष्काळाच्या झळा भले निसर्गामुळे दुष्काळ या ठिकाणी निर्माण झाला आहे, पण दुष्काळाच्या झळा त्या निसर्गामुळे निर्माण झाल्या असल्या तरी त्या सामान्य माणसापर्यंत आपल्याला पोहोचू द्यायच्या नाहीत. त्याच्या अगोदर आपल्याला आपण स्वतः पोहोचवायचं आहे. मग पिण्याचा पाण्याचा विषय असेल, चाऱ्याचा विषय असेल, हाताच्या कामाचा विषय असेल की रोजगाराचा विषय असेल. आणि मी आज शब्द देतो एक कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आज महायुतीच्या या मंत्रिमंडळातून एक मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दुष्काळ जरी असला तर दुष्काळाच्या झळा या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेला पोहोचू देणार नाही एवढ्या कार्यक्षमतेनं आणि संवेदनशीलतेनं आम्ही काम करू. हा शब्द आज मी देतो आहे, हा शब्द देतो आहे. आज 400 कोटीचं डीपीडीसी आहे. दादा होते त्या दिवशी बैठकीला, तुम्ही होता, बाळा काका होते,
भाजीदादांसोबत नियोजनची बैठक झाली आपली बीड जिल्ह्याची, प्रत्येक जिल्ह्याची, राज्याच्या वित्त आणि नियोजन मंत्र्याला घ्यावी लागते. बीड जिल्ह्याची घेतली म्हणलं आमचं एवढ्यावर आता भागत नाही. एवढं सगळं झाल्यावर आता 410 कोटीत कसं भागल? मी आज शब्द देतो आणि ऐतिहासिक विजय करा. ज्यावेळेस या राज्याचं जूनमध्ये बजेट मांडलं जाईल त्यावेळेस आजचा 400 कोटीचं नियोजन 600 कोटीवर निघून दाखवेल. हे करू शकतो याच्यात आपला विकास होणार आहे. म्हणून आज सर्वजण एकत्र येत असताना काही मी सांगितलं काही चर्चाच नाही नावाची, आणि ती असली तर आपल्यापर्यंत काही. एक जणांनी, मी माणसं किती विचित्र असतात बघा, माझी बहीण बघत होती त्यावेळेस, एक पेपर आणून दिला, वर्तमानपत्र होत, किती निघालेत कुठं कुठं निघतेत ना बोर्ड ना शेंडा पत्ताच लागत नाही, त्यांनी आणून दाखवलं. मी अर्धी चोळ बघितली, तिने तर पूर्णही बघितलं नसेल, आणि त्याला सांगितलं फक्त बहीण बाजूला बसलेली आहे म्हणून तुला अतिशय चांगल्या शब्दात जातोय, घेऊन जा. हे असलं तर असंच, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. घडी मिस्त्री म्हणून थोडस होत ते झालं बरं झालं, पण इथून पुढे करू नका. गावापासून आपण एक आहोत, गावापासून, वार्डापासून, वाडी वस्ती तांड्यापासून ही महायुती अभेद अखंड आहे हे आपल्याला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतून दाखवून द्यायचं आहे. ऐतिहासिक विजय करून तेच संकल्प आज तुम्ही सर्वजण आपल्या हाती घ्या. उद्याच्या संक्रांतीच्या मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि राजेश्वर बाबा, आपण तिळगुळ आणलेलं जे बाहेर आहे शिवलंय, तोंड गोड करून जा आणि कृपा करून विधानसभेची निवडणूक होईपर्यंत गोड गोड